परडा शिवारामध्ये मका पिकावर फार मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला असून त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या संदर्भात कोणतेही तालुक्यातील कृषी अधिकारी किंवा कृषी पर्यवेक्षक कृषी संबंधित कोणत्याही अधिकाऱ्यांची कोणाच्याही शेतकऱ्याच्या शेताला भेट दिली नसून शेतकरी फेरवैर झालेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लष्करी अळी आलेली आहे की जवळपास 25% पिकाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं दिसत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अळीने आतमध्ये जाऊन पूर्ण झाडाचा त्याच्यामध्ये नुकसान करण्याचा सपाटा लावलेला आहे. जवळपास परडा शिवारामध्ये परडा शिरवा वारुडी या परिसरामध्ये अनेक शेतकऱ्याच्या शेतामध्ये हा प्रादुर्भाव झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली, काहींनी अजून मक्यामध्ये गेले नसतील किंवा पाहिलं नसेल म्हणून त्यांच्या लक्षात नाही, परंतु या संदर्भात कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावध करून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. नाहीतर फार मोठ्या प्रमाणात हाताशी तोंडाशी आलेला घास या ठिकाणी हिरवून नेल्याचा हा प्रसंग आहे. मागील वर्षीसुद्धा लष्करी अळीचा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मका पिकाची पेरणी कमी करून त्याऐवजी सोयाबीन पिकाची पेरणी केलेली होती. यावर्षीसुद्धा बऱ्याच प्रमाणात मका पीक असल्यामुळे ऐन आता शेवटच्या टप्प्यामध्ये पीक जोरात असताना ही अळी आलेली आहे, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता पाहता कृषी विभागाने या संदर्भात वेळीच शेतकऱ्यांना सावध करून या संबंधी उपाययोजना करून औषधी किंवा आणखी काय उपाय करता येतील यासंबंधी मार्गदर्शन करणे गरजेचं आहे.